नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सांगली जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। मिरज तालुक्यातील हरिपूर येथे पूर्व वैमनस्यातून विक्रम वाघमारे या वीटभट्टी कामगाराचा खून करण्यात आला आहे। ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली। सांगली ग्रामीण पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे। मयत विक्रम वाघमारे आणि पिंगळे यांच्यात पूर्वीचा वाद होता। या वादातून न्यायालयीन खटलाही उभा राहिला आहे। हा खटला मागे घ्यावा म्हणून विक्रम वाघमारे शनिवारी दुपारी दारूच्या नशेत पिंगळे यांच्या घरासमोर जाऊन दंगा करीत होता। त्यातून वाद होऊन वाघमारे यांचा खून करण्यात आला। शांतिनिकेतन येथे सुरू असलेल्या शिक्षक व सक्षमता प्रशिक्षणामध्ये कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षण वर्गास भेट देऊन स्वतः ABCD ड्रिल प्रात्यक्षिक करून पाहिले। मनोरंजनासोबतच व्यायाम व खेळाचा आनंद देत असल्याबद्दल शारीरिक शिक्षण टीमचे कौतुकही केले। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, डायट प्राचार्य डॉक्टर रमेश कुमार होसकोटी आदी उपस्थित होते। जत तालुक्यातील कुणीकोणुरे येथील माजी सैनिकाने हवेत गोळीबार केला आहे। गंगाराम जयराम चव्हाण वय 40 यांनी गुरुवारी रात्री आपल्या घराच्या अंगणात स्वतः जवळील परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार केला। या प्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। माजी सैनिक गंगाराम चव्हाण यांनी गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरासमोर येऊन हवेत बंदुकीतून 3 फैरी झाडल्या। अचानक त्यांनी हा प्रकार का केला हे मात्र समजू शकले नाही। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। तसेच घटनास्थळी 3 रिकाम्या पुंगळ्या मिळून आल्या आहेत। अनलॉक नंतर राज्य परिवहन मंडळाची ST सेवा सुरू झाली असली तरी अजूनही ग्रामीण भागातील ST बस सेवा बंदच आहेत। शासन आदेशानंतर पलूस तालुक्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत। मात्र ग्रामीण भागात ST बस चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। पलूस आगाराने पूर्वीप्रमाणे ST फेऱ्या पूर्ववत कराव्यात अशा मागणीचे निवेदन तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पाटील यांनी आगार प्रमुख विभूते यांना दिले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। आशियाई महामार्गाकडून येवलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी कासेगाव हद्दीमध्ये आशिष कदम यांच्या शेतामध्ये आढळलेल्या जखमी उदमांजराला वाचवण्यात यश आले। कदम यांनी याबाबत प्राणीमित्र संतोष औंधकर यांना कळवले। औंधकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता ते दुर्मिळ जातीचे उदमांजर असल्याचे त्यांनी सांगितले। त्याला कुत्र्याने जखमी केले असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली। त्याला पकडून त्याच्यावर उपचार करून वनविभागाचे वनपाल सुरेश चपराले यांच्या स्वाधीन करण्यात आले। कृषी प्रधान देशात उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आत्मघाती हल्ला करून 7 शेतकऱ्यांना चिरडून मारले गेले। हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून येत्या 11 तारखेला केंद्र शासनाच्या विरोधात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे। या बंदमध्ये पलूस तालुक्यातील सर्व व्यापार बंद ठेवून तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। दिशा पॅथॉलॉजी लॅब सांगली यांनी यावर्षी प्रतिष्ठित मॅपकॉन 2021 या कॅन्सर व बायोप्सी निदानाच्या स्लाइड सेमिनारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। ही स्पर्धा दरवर्षी राज्यस्तरीय पातळीवर घेतली जाते। ही स्पर्धा आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनकडून घेण्यात आली। यामध्ये राज्यातील जवळजवळ 70 मेडिकल कॉलेज आणि लॅबनी सहभाग घेतला होता। योगी राणा बहुउद्देशीय संस्थेमार्फत जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। या अनुषंगाने विश्रामबाग येथील विलिंगडन महाविद्यालय परिसरातील पोस्ट ऑफिस मधील अधिकारी, कर्मचारी व पोस्टमन यांचा संस्थेचे सचिव स्वप्नजीत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच पलूस अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पलूस तालुका ओबीसी समाज संघटना, शहर ओबीसी समाज संघटना यांच्या वतीने पलूस पोस्ट ऑफिस मधील सब पोस्ट मास्टर शांताराम माळी व सर्व कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा। त्याचबरोबर शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।